नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, धनु राशीची गर्लफ्रेंड असते ही नेमकी कशा प्रकारची असते, असे कोणते गुण त्यांच्यामध्ये असतात, अशा कोणत्या व्यक्तिमत्वाचे पैलू तुम्हाला जाणून घेणं जास्त आवश्यक आहे, याचा सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे प्रत्येक राशीचे म्हणजेच मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचे जे गर्लफ्रेंड आहेत त्यांचा नेमका स्वभाव किंवा त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनु राशीची जी गर्लफ्रेंड असते तिचं नेमकं व्यक्तिमत्व कसं असतं, जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो, त्या संदर्भात विचार करू. धनु राशीच्या गर्लफ्रेंडबद्दल सांगायचं झालं तर एका शब्दाचं सांगायचं झालं तर पूर्णपणे ऊर्जेने ओतप्रोत अशी अशा प्रकारची ही रास आहे किंवा अशा प्रकारची एक गर्लफ्रेंड असते, म्हणजे यांच्याकडे ऊर्जा ही बऱ्याच प्रमाणात असते, ती एवढ्या प्रमाणात असते की ह्या ज्या गर्लफ्रेंड असतात धनुराशीच्या ह्या एका जागेवरती कधी स्थिर राहत नाही, कुठल्या ना कुठल्या गोष्ट करत राहणार, कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यग्र राहणार, कुठल्या ना कुठल्या कामामध्ये सतत काही ना काही करत राहणार आणि तीच गोष्ट त्यांच्या मनामध्ये सुद्धा कायम चालू असते. म्हणजे एका जागेवरती स्थिर बसणं यांना तसं जमत नाही, काही ना काहीतरी गोष्टीमध्ये व्यग्र राहतील, करत राहतील आणि जर का यांच्याकडे काय काम नसेल तर मग यांना टेन्शन असतं, स्ट्रेस असतो, मग या अस्वस्थता असते. म्हणजे शरीराची मनाची अस्वस्थता ही कामामध्ये पूर्णपणे लावायची आणि काम करायचं, ॲक्शन ओरिएंटेड राहायचं, अशा प्रकारचे साधनांचा खाक्या असतो. परंतु मनाने खूप साफ आणि स्वच्छ असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे माणुसकीचा अंश खूपच चांगल्या प्रकारचा असतो, या संदर्भात आपण चर्चानंतर करूच. सुरुवातीला आपण बघू की यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर या राशीच्या ज्या महिला आहेत किंवा या राशीच्या ज्या गर्लफ्रेंड आहेत यांचं राहणीमान तसं बघितलं तर सोबर असतं, पण नीटनेटकं स्वच्छ व्यवस्थित राहणीमान यांना आवडतं. फॅशनची वगैरेसुद्धा यांना आवड असते, परंतु फॅशन ही बऱ्याच प्रमाणात सोबर दिसून येते आणि आणि त्या फॅशनमध्ये खूप भपकेबाजपणा किंवा खूप डार्क फॅशन वगैरे असं काय दिसत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय व्यवस्थितपणे स्वतःला कॅरी करतात आणि ती गोष्ट दिसून येते. महत्त्वाचं म्हणजे स्त्री सुलभ चालणं वगैरे हे तसं यांच्यामध्ये थोडंसं कमी दिसतं. थोडंसं म्हणजे मगाशी सांगितलं की चालण्यामध्ये यांच्या गती असते, म्हणजे यांच्या तुम्ही चालणं जरी बघितलं तर ते थोडंसं फास्ट वाटेल, स्त्री सुलभ वाटताना थोडंसं कठीण दिसून येईल. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की ऊर्जा ही यांच्या प्रत्येक वागण्या बोलण्यात दिसण्यात एकंदरीत संपूर्ण व्यक्तिमत्वात ती व्यापलेली असते. बोलण्याच्या संदर्भातसुद्धा सांगायचं झालं तर तुम्ही यांच्याशी सहज जरी चर्चा करत असला आणि तुम्ही एखाद्या गोष्टीवरती बोलत असाल तर ते तुमच्यापेक्षा आणखीन दोन पावलं पुढे जाऊन सांगतील. म्हणजे एखादी गोष्ट जर का तुम्ही त्याला विचारला तर त्या गोष्टीबद्दल तर सांगतीलच, त्या मुद्द्याबद्दल सांगतील, पण त्या मुद्द्याच्या पुढे जाऊनसुद्धा काही गोष्टी सांगतील. म्हणजे आपल्याकडे आपल्याला जे काय माहिती आहे ते सांगायचं आणि दुसऱ्याशी शेअर करायचं हे त्यांना खूप आवडतं. आता कधी कधी काय होतं की ह्या त्यांच्या स्वभावामुळे समोरच्याला असं वाटतं की हे थोडंसं ॲरोगंट आहेत का, की थोडंसं जास्त शो ऑफ करतात का, किंवा ह्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते थोडंसं जास्त हे वाटतं की का अंगावर येणारं वाटतं आहे का, तर असं अजिबात नसतं. मुळात त्यांचा स्वभावच असा असतो की आहे त्याच्यापेक्षा जास्त द्यायचं किंवा जास्त सांगायचं आणि त्यामुळे आणि त्याच्या मागे लपलेली असते एनर्जी, तर त्यामुळे तसं कदाचित यांच्याबद्दलची वेगळी प्रतिमा बनण्याची शक्यता असते. परंतु मनाने या राशीच्या ज्या गर्लफ्रेंड असतात त्या खूपच चांगल्या असतात, ही गोष्ट चांगली आहे, जास्त महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यांचं ग्रास्पिंग खूप चांगलं असतं, म्हणजे आकलनशक्ती ग्रहणशक्ती खूपच चांगली असते, इंटेलेक्च्युअल लेवलसुद्धा खूप चांगली असते. दोन तीन गोष्टी आहेत त्याच्या मानाने थोडंसं गोष्टी वेगळ्या प्रकारच्या होतात. पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं यांना डिसिजन पॉवर कमी असते, म्हणजे एखाद्या गोष्टीवर ते डिसिजन घ्यायचं आहे की नाही, म्हणजे निर्णय घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे की नाही, या द्विधा अवस्थेमध्ये ते होतात. म्हणजे होतं काय की यांच्याकडे सगळ्या प्रकारच्या चांगल्या क्वालिटीज असतात, परंतु जर का तुम्ही निर्णयापर्यंत पोहोचला नाहीत कुठल्या विषयाच्या तर नेमकं तुम्ही निर्णय घेतला नाहीत मग त्याचं इम्प्लिमेंट होणार नाही, त्याचे रिझल्टसुद्धा मिळणार नाही. तुमच्याकडे कितीही चांगला प्लॅन असलं तरी जोपर्यंत ते इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी या सगळ्या थांबतात आणि नेमकं इथेच यांचं चुकतं किंवा इथेच ह्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे जातात. तर त्यामुळे यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन होणं किंवा आपल्या निर्णय हा प्रत्यक्षात आणणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची असते आणि ती त्यांनी केली तर मला वाटतं कुठल्याही प्रकारचे म्हणजे ते त्यांच्या करिअरमध्ये अगदी व्यवस्थितपणे सेटल होतात. कारण बाकी सगळे गुणधर्म त्यांच्याकडे असतात, हार्डवर्किंग असतं, इंटेलेक्च्युअल लेवल खूप चांगले असते, जबाबदारी घेऊन काम करणारे असतात, सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनेस्ट असतात.
प्रामाणिक असतात आपल्या प्रयत्नांशी आणि आपल्याला जे काय दिलं गेलेलं काम आहे त्याच्याशी. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणं, चोख काम करणं, वेळेवर पूर्ण करून देणं आणि संपूर्ण कामांमध्ये झोकून देणं, या सगळ्या क्वालिटीज, या सगळ्या गुण यांच्यामध्ये दिसतात. परंतु ती एक गोष्ट मी मगाशी सांगितली की इम्प्लिमेंटेशन ऑफ डिसिजन, ते जर का व्यवस्थित झालं तर आमच्या करिअरमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतील आणि त्याच्यामध्ये तसा काही प्रॉब्लेम नसतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे खर्च करण्याच्या बाबतीत थोडंसे यांचं लक्ष नसतं. पैसे खर्च करण्याच्या संदर्भामध्ये काही ज्या राशी आहेत या प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायला हवेत, कसे कमवायला हवेत आणि कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायला हवेत या संदर्भाचं त्यांना नॉलेज असेल, ते तसे करतात सुद्धा. पण यांच्यावरती ही गोष्ट दिसत नाही. खर्चाच्या बाबतीमध्ये थोडासा वेंधळा शब्द जरा बरा पडेल किंवा त्याला सूट होईल की तेवढं त्यांचं काही लक्ष नसतं. त्याच्यामुळे तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. जर का तुम्ही यांच्यावर कुठे फिरायला गेला, म्हणजे जर का तुम्ही यांचे बॉयफ्रेंड असाल आणि जर का तुम्ही कुठे फिरायला गेला असाल, तर फार काही ज्याचे काही चॉईस वगैरे नसते की मला खूप महागडा मिळायला हवा किंवा काय. आणि मुळामध्ये ज्या ठिकाणी जास्त गर्दी आहे त्या ठिकाणी त्यांना फिरायला आवडत नाही. परंतु निसर्गरम्य ठिकाणी किंवा अशा ठिकाणी की जे थोडंसं वेगळं आहे, म्हणजे तिकडे माणसाचा जास्त सहवास नाही आहे किंवा अशा प्रकारची माणसं आहेत की थोडी वेगळ्या प्रकारची जीवनशैली जगतात, मग त्यांच्यामध्ये जाणं, त्यांच्यामध्ये राहणं यांना खूप आवडतं. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचा गुण यांचा, जो मी सुरुवातीला थोडंफार सांगितला होता, की दुसऱ्याला मदत करणं ही एकटीच अशी रास आहे की दुसऱ्याच्या मदतीला स्वतःहून धावून जाते. मग तो समोरचा व्यक्ती त्याच्या त्या ओळखीचा यांच्या असो वा नसो किंवा त्याचे यांच्याशी संबंध चांगले असो वा नसो, जर का समोरची व्यक्ती क्रायसिसमध्ये आहे, प्रॉब्लेममध्ये आहे, संकटामध्ये आहे, तर त्याच्याकरता धावून जाणारी ही रास आहे. आणि कधीही, म्हणजे तुम्ही त्यांना कधीही आवाज द्या, साथ घाला, ते तुमच्या आवाजाला ओ नक्की म्हणतील. तर ही गोष्ट त्यांच्यामध्ये खूप स्पेशल असते आणि त्यामुळे त्यांची जी इमेज असते ती खूप चांगली असते. म्हणजे जर का एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीसाठी संकटामध्ये धावून जात असेल तर नक्कीच तो व्यक्ती लक्षात राहतो आणि त्याची प्रतिमासुद्धा खूप चांगली होते. तर अशाच प्रकारचं साधारण यांचं व्यक्तिमत्व असं की दुसऱ्याच्या मदतीला हे धावून जातात आणि सर्वतोपरी मदत करतात. मग त्यामुळे होतं काय की घरचे जे मेंबर्स असतात किंवा घरच्या कुटुंबाकडे थोडंसं दुर्लक्ष होतं किंवा घरच्या व्यक्तींकडे थोडं दुर्लक्ष होतं. याआधी आपण जो एक व्हिडिओ बनवला होता की कर्क राशीच्या गर्लफ्रेंडबद्दल, त्या ठिकाणी आपण थोडंसं वेगळं सांगितलं होतं की कर्क राशीची जी गर्लफ्रेंड आहे ही घरातल्यांबद्दल किंवा स्वतःच्या घरातल्या माणसांबद्दल, खास करून आईबद्दल यांचं जे अटॅचमेंट असतं ते खूप वेगळं असतं आणि ते खूप वेगळ्या प्रकारचं असतं. इथे मात्र थोडंसं वेगळं असतं, म्हणजे घरच्या लोकांबरोबर अटॅचमेंट असतं पण तू त्यांच्याचबद्दल काय जास्त बोलतील किंवा घरात रमतील असं नाही. हे रमतात घराच्या बाहेर सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्यात जास्त रमतात आणि घराच्या आजूबाजूचा परिसर असतो किंवा मित्रमैत्रिणींमध्ये हे थोडंसं जास्त, ही जे म्हणजे गर्लफ्रेंड असतं, ही जे व्यक्तिमत्व असतं ते थोडंसं जास्त फेमस असतं आणि यांचं एक यांची एक वेगळ्या प्रकारची इमेज असते. मग ती गोष्ट जास्त महत्त्वाची आणि हे त्यांना आवडतं सुद्धा, म्हणजे ती गोष्ट सुद्धा आहे. फुल ऑफ एनर्जी असतात आणि एखाद्या गोष्टीचं फार काही टेन्शन किंवा स्ट्रेस वगैरे घेण्याकडे यांचा काय कल नसतो. साधारणतः दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्यामध्ये राहणं किंवा दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं आणि थोडंसं गर्दीमध्ये राहणं किंवा आपल्याशी कम्युनिकेट करणाऱ्या लोकांबरोबर राहणं, त्याच्यामुळे यांचा मित्रपरिवारसुद्धा खूप मोठा असतो. आता आजकालच्या युगामध्ये सांगायचं झालं की सोशल नेटवर्किंग साईटवरती सुद्धा रमणारी ही तशी रास आहे. म्हणजे बऱ्याच जणांबरोबर इंटरॅक्ट व्हायला यांना बऱ्याच प्रमाणात आवडतं. ती ही गोष्ट या राशीमध्ये स्पेशल आहे. मग अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला या राशीमध्ये थोडीशी वेगळी वाटू शकेल? जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यांचं जे म्हणजे जर का तुम्ही यांचे बॉयफ्रेंड असाल तर ही गोष्ट तुम्हाला कधीतरी वाटू शकेल किंवा जाणवेल की या राशीची ज्या म्हणजे गर्लफ्रेंड असतात हे दुसऱ्यांवर जास्त इंटरॅक्ट करतात, दुसऱ्यांवर जास्त बोलतात किंवा दुसऱ्यांना जास्त वेळ देतात. मग तुम्हाला कधीकधी असं वाटू शकेल की आपल्याकडे हे यांचं म्हणजे याचं लक्ष आहे की नाही किंवा आपलं जे रिलेशन आहे ती सिरियसली घेते की नाही, अशा प्रकारचे काही प्रश्नचिन्ह तुमच्या मनात उभी राहू शकतील. आणि ती समजा तशी उभी राहत असतील तर तशी उभी राहायला नको खरं तर, कारण तसं काय कारण ते तुमच्या रिलेशनशिपबद्दल नक्कीच सिरियस असतात परंतु त्यांचा स्वभाव तसा असतो तो तुम्हाला जाणून घेणं गरजेचं. कारण स्वभाव हा माणसाचा कधी त्याच्यापासून वेगळा होत नाही. हा जो स्वभाव तसा पाहिला तर त्यांचा जो आत्मा आहे, त्यांचा हा मूळचा स्वभाव आहे, तो जर का तुम्ही त्याच्यापासून लांब न्यायला गेला तर हे पूर्ण व्यक्तिमत्वच बदलून जाईल किंवा ढासळेल. तर तसं करू नका आणि तसं अपेक्षासुद्धा करू नका. हा त्यांचा जो स्वभाव आहे तो खरोखर चांगला असं माणुसकी जोडली जाते आणि ती माणसं कधी ना कधी उपयोगी पडतात. म्हणजे एखादा माणूस परत उपयोगी पडावा म्हणून ते त्याच्यासाठी मदत करत नाही, तो त्यांचा स्वभाव असतो, त्याच्यापासून ते वेगळे राहू शकत नाही. याबद्दल दुसरी एक गोष्ट या ज्या म्हणजे राशीच्या ज्या गर्लफ्रेंड त्यांच्याबद्दल चांगली सांगता येते ती म्हणजे फ्रीडम हे स्वतः तर घेतात, म्हणजे ह्यांना फ्रीडम हवं असतं आणि फ्रीडम हे तुम्हाला सुद्धा देतात. म्हणजे काही राशींच्या बाबतीत असं असतं की ते तुम्हाला फ्रीडम देणार नाही, तुम्हाला थोडंसं कॅच करण्याचा प्रयत्न करणार, थोडंसं तुम्हाला त्यांच्या हिशोबाने वागण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे ही जी रास आहे ही तुम्हाला पूर्णपणे फ्रीडम देईल की तुम्ही कोणावर बोलत असाल काय, म्हणजे कुठल्याही इतर समजा जी म्हणजे स्त्री वर्ग असेल त्यांच्यावर बोलत असाल किंवा इंटरॅक्ट करत असेल तर त्यांच्यामध्ये असा काय प्रॉब्लेम नसतो किंवा कॉम्प्लेक्स नसतो.
ते सुद्धा तुमच्याकडे हेच अपेक्षा करतात की तुम्ही सुद्धा त्यांना अशा प्रकारचं फ्रीडम द्यायला हवं, मनात कुठल्याही प्रकारचे म्हणजे संदेह न घेता. आणि जर का तुम्ही तशा प्रकारे जर का तुमचा एक व्ह्यूज ठेवला, तर तुमचं जे नातेसंबंध आहे, तुमचं जे रिलेशन आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन्स अजिबात येणार नाही. परंतु ही गोष्ट थोडीशी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, हे होतं धनु राशीची जी गर्लफ्रेंड आहे तिचा नेमका स्वभाव कशा प्रकारचा असं, तिचं नेमकं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असं, तिचं इंटरॅक्ट कशा प्रकारचं असं, तिला कशाप्रकारे समजून घ्यायला हवं या संदर्भातली चर्चा, याविषयी आपल्याला काय आणखीन वाटतं त्या संदर्भात खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आजचा जो व्हिडिओ हा सुद्धा तुम्हाला कसा वाटला या संदर्भातसुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, ते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.